तोतलाडोह महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण। मित्रांनो, तोतलाडोह हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे। या धरणाचा परिसर हा अतिशय मनमोहक असल्याने या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील तोतलाडोह या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तोतलाडोह या धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तोतलाडोह हे धरण महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक या गावाजवळ आहे। हे धरण पेंच या नदीवर बांधण्यात आलेले आहे। तोतलाडोह हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे। क्षेत्रफळानुसार तोतलाडोह हे धरण महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची तहान भागवण्याचे काम हे तोतलाडोह धरण करते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर असलेले तोतलाडोह हे धरण फेंच नदीवर बांधण्यात आलेले आहे। तोतलाडोह हे धरण फेंच नदीच्या जलविद्युत प्रकल्पाचा एक भाग असून धरणातील पाणी या प्रकल्पात सोडले जाते आणि तेथे वीज निर्मिती केली जाते। विदर्भात असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांपैकी तोतलाडोह हे एक मुख्य पर्यटन स्थळ आहे। तोतलाडोह या धरणाचे बांधकाम इ.स. 1975 मध्ये सुरू झाले आणि इ.स. 1991 मध्ये पूर्ण झाले। या धरणाचा परिसर हा अनेक पर्यटकांना भुरळ घालणारा असल्याने महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात। या धरणाव्यतिरिक्त या ठिकाणचे दुसरे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फेंच राष्ट्रीय प्रकल्प होय। इ.स. 1983 मध्ये फेंच राष्ट्रीय प्रकल्पाला वन्यजीव अभयारण्य आणि देशातील 25वे व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले। या अभयारण्यात अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे दर्शन घडून येते। तोतलाडोह या धरणाची तांत्रिक माहिती जाणून घ्यायची झाल्यास तोतलाडोह या धरणाची उंची 74.5 मीटर म्हणजेच 244 फूट इतकी आहे, तर या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट इतकी आहे। तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 43.83 TMC इतकी आहे। त्याचबरोबर या धरणाला एकूण 14 दरवाजे असून या धरणातून 160 MW एवढी वीज निर्मिती केली जाते। हे धरण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने 66% वीज महाराष्ट्राला तर 33% वीज ही मध्य प्रदेश या राज्याला वाटप करण्यात येते। तोतलाडोह या धरणामुळे जवळजवळ 2 लाख हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली आहे। हे धरण बांधण्यासाठी तब्बल 2,828 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला। तोतलाडोह या धरणाला एकूण 2 कालवे आहेत। या धरणाच्या उजव्या कालव्यातून नागपूर शहराला तर डाव्या कालव्यातून रामटेक, पारशिवनी, भंडारा जिल्हा आणि मौदा तालुक्यातील सिंचनासाठी पाणी सोडले जाते। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तोतलाडोह या धरणाचा परिसर अतिशय मनमोहक असल्याने बऱ्याच पर्यटकांना तो आकर्षित करत असतो। त्याचबरोबर या ठिकाणी पेंच राष्ट्रीय अभयारण्य देखील आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीही आढळून येतात। मित्रांनो, तोतलाडोह हे धरण नागपूर शहरापासून मात्र 80 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील तोतलाडोह या धरणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तोतलाडोह या धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।